This video is sponsored by RO Empire Private Limited. तलाठ्याने मेडिकल चालकास आणि मेडिकल चालकाने तलाठ्यास मारहाण केल्याची घटना गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथून समोर आली आहे. तर दोघांनी एकमेकांविरोधात देवरी पोलिसात गुन्हा देखील दाखल केलाय. बघा नेमकी काय आहे बातमी. गोंदिया जिल्ह्याच्या देवरी पोलीस स्टेशन समोर असलेल्या श्री गणेश मेडिकलचे मालक अरविंद शेंडे हे रात्री मेडिकल बंद करीत असताना चिचगडचे तलाठी प्रकाश चव्हाण यांनी मेडिकल मालक अरविंद शेंडे यांना औषधी मागितली असता 30 रुपयाची औषधी शेंडे यांनी चव्हाण यांना दिली आणि 30 रुपयाची मागणी केली असता तलाठी चव्हाण यांनी मेडिकल दुकानाच्या मालकास औषधीच्या पैशांची मागणी का केली असे म्हणत अश्लील भाषेत शिवीगाळ करीत मारहाण केल्याची तक्रार अरविंद शेंडे यांनी देवरी पोलिसात दाखल केली आहे. गेल्या रात्री मी इथं एकटाच होतो आणि मेडिकल बंद करण्याच्या तयारीमध्ये होतो. तेवढ्यामध्येच प्रकाश चव्हाण आणि प्रकाश धुर्वे हे दोन व्यक्ती सदर मेडिकलमध्ये आले. ज्यातून प्रकाश चव्हाण हा दारू पिलेला होता तर त्यांनी मला एक औषधीची मागणी आणि कांडोमची मागणी केली. तर मी त्यांना एक कांडोम काढून दिलं, कांडोमचं पाकिट, आणि त्याला 30 रुपयाची मागणी केली. तर त्यांना म्हटलं की मी पैसे नाही आहेत माझ्याकडे, मी पैसे नाही देऊ शकत. तर मी म्हटलं की माझी दुकान बंद करण्याची पाळी वेळ आहे, त्यावेळेस मी कुणाला पैसे सोडत नाही, मी पैसे घेतो. तर मग त्यांचा जो मित्र होता त्यांनी आपल्याकडून मला 30 रुपये दिले आणि तो निघून गेला. त्याच्यानंतर मी दुकान बंद करण्याची प्रक्रिया चालू केली. तर सदर व्यक्ती म्हणजे प्रकाश चव्हाण ते थोडे बाहेर जाऊन मला शिवीगाळी करणं चालू केली. तर मग मी दुकान बंद करून त्याच्याजवळ गेले आणि म्हटलं की दादा, म्हटलं आम्ही तुम्ही अधिकारी आहात आणि अधिकारी असून आम्ही तुमची इज्जत करतो, आम्ही तुम्हाला काही म्हणत नाही, तुम्ही शिवीगाळी कशी करता. आणि शिवीगाळी करणं त्यांना चालू केल्यानंतर मी त्याला म्हटल्यानंतर त्यांनी सरळ म्हटलं शिवीगाळी कशा आला, मी तर तुला मारू शकतो, आणि सरळ कालर पकडून त्यांनी मला मारण्याला सुरुवात केली. हो, पोलीस स्टेशनला मी ना काल तक्रार केलेली आहे. नाही नाही, त्याच्यामध्ये याचं काही इन्वॉल्व नाही आहे. मी जेव्हा मेडिकलमध्ये असतो तर फक्त मी मेडिकलचाच असतो आणि सध्या आता रॉयल्टी वगैरे बंद असल्यामुळे मी माझे कामं पूर्णपणे बंद आहेत. तर तलाठी चव्हाण यांनी मेडिकल मालक शेंडे यांच्याकडे टिप्पर ट्रॅक्टर असून अवैध उत्खनन प्रकरणात 8 दिवसापासून टिप्परची तपासणी केली असता हा राग मनात ठेवून मला शिवीगाळ करून मारहाण केली आणि ड्रायव्हरला सांगून गाडी खाली चिरडून मारण्याची धमकी दिली अशी तक्रार तलाठी प्रकाश चव्हाण यांनी केली असून दोन्ही पक्षाकडून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. गणेश मेडिकल देवरी यांचे मालक अरविंद शेंडे यांचे अवैध उत्खननाचे व रेतीचे अवैध धंदे चालतात. यांच्याकडे टिप्पर ट्रॅक्टर आणि JCB पण आहेत आणि ह्यांची गाडी 8 ते 10 दिवसापूर्वी मी चेक केली होती. तर चेक करणं आमचं कामच आहे, महसूल डिपार्टमेंटचा गाडी चेक करणं आमचं काम असल्यामुळे. तर त्या दिवशी रात्री मी त्यांच्या मेडिकलला औषध देण्याला गेलो असताना त्यानं विनाकारण माझ्यासोबत वाद घालून आणि त्या दिवशी माझी गाडी तुम्ही चेक केली, माझ्याच गाडीच्या मागे का लागता, माझी गाडी का पकडता तुम्ही, असे करून त्यानं मला धक्काबुक्की दिली. आणि ह्याच्यानंतर जर तुम्ही माझी गाडी अडवण्याचा प्रयत्न केला तर तुमच्यावर सुद्धा ड्रायव्हरला सांगून गाडी चढवायला सांगेन आणि तुम्हाला जीवे मारून टाकीन. FIR दाखल केला आहे सर. तहसीलदार साहेबाला सकाळी जाऊन माहिती दिली की रात्री या व्यक्तीने मला अशी अशी धमकी दिली आहे. तर तहसीलदार साहेबाच्या सांगण्यावरून हा देवरी पोलीस स्टेशनला जाऊन FIR पण केला आहे आणि त्याची प्रत तहसीलदार साहेबाला आणि SDO साहेबाला दिली आहेत. आणि आमच्या तलाठी संघटनेमार्फत आज मीटिंग घेण्यात आली आणि त्याचा निवेदन आम्ही कलेक्टर मॅडमला देणार आहेत. आणि ह्याच्यावर जर काही कारवाई नाही झाली तर पूर्ण जिल्ह्याचे तलाठी हा संपावर जातील. जर मला न्याय नाही मिळाला तर पूर्ण जिल्ह्याचे तलाठी संपावर जातील. आणि जर कारवाई केली नाही तर आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. आता मात्र महसूल विभाग आणि पोलीस विभाग कोणती कारवाई करते हे पाहणे आवश्यक ठरणार आहे. महाराष्ट्र TV 24 साठी ब्युरो रिपोर्ट, गोंदिया. नागपूर में खरीदना है अपना खुद का घर, वो भी अत्याधुनिक सुविधा के साथ, तो आइए RO नगरी. सबसे सस्ते और सुविधा युक्त प्लॉट और फ्लैट पाइए आसान किश्तों पर. हमारा पता, प्लॉट नंबर 78, ओम साई अपार्टमेंट, विद्या विहार, प्रताप नगर, रिंग रोड, नागपुर. कॉन्टैक्ट अस ऑन 0712-2295-265 और
7447443370.